हरि ओम श्री राम ओम वंद्य नाथ सविता। माझे नाव गीतांजली वीरा तांडे, मी नाला सुपारा पश्चिम चं उपासना केंद्र आहे माझं। मी 2003 पासून बापूंकडे यायला लागले, त्यावेळेला असंच काहीतरी कार्यक्रमानिमित्त मला बँड्राला सेवा आली होती आणि मी कधीच बँड्राला गेले नव्हते। माझी आत्या होती, तिने मला सांगितलं की तू स्टेशनला ये, मी तुला सोबत देईन। मी स्टेशनला आले तर ती आधीच्या गाडीने निघून गेली होती। मी बापूंचे नाव घेतले, सद्गुरूचे नाव घेतले आणि मी दुसरी गाडी पकडली। मी बँड्राला उतरले, मला ऐकून माहिती होतं की रिक्षावाले पोचवतात, नाव सांगितलं की बरोबर त्या शाळेमध्ये पोचवतात। मी रिक्षावाल्याला सांगितल्याप्रमाणे मला त्याने बरोबर पोचवलं। खूप पाऊस पडत होता, धूम धडाक्याचा पाऊस, गाड्यांचं पण खूप लफडी होती, पण बरोबर मला वेळेला सेवेला बापूने पोचवलं। मला खूप म्हणजे सेवा केल्यानंतर त्यांनी खूप पाऊस पडत असल्यामुळे सगळ्यांना जा म्हणून सांगितलं। त्यावेळेला सुद्धा गाड्यांचा खूप असा प्रॉब्लेम होता की गाड्या बिलकुल जात नव्हत्या, विरार गाड्या तर बिलकुल नव्हत्या। अशा परिस्थितीमध्ये मी आता कशी जाणार एकटी? आत्या मला तिकडे भेटली पण परत ती विखुरली, ती कुठे गेली तीच मला का माहिती नाही पडली आणि मी एकटीच पडली। अशा परिस्थितीमध्ये मला बापूंनी एवढी साथ दिली की मी स्टेशनला आल्याबरोबर मला लगेच विरार गाडी येत आहे म्हणून अनाउन्समेंट ऐकायला मिळाली आणि मी बँड्रातनं विरार गाडी पकडली। मी घरी आले तर मुसळधार पाऊस, माझ्या मिस्टर माझी वाट बघत होते। पण मला हे सांगायचं आहे की माझे बापू मला किती साथ देतात, मला कशी त्यांनी मला सेवा करून घेतली माझी। मला खूप म्हणजे खूप मला आनंद झाला, माझे मिस्टर खूप अगदी आतुरतेने वाट बघत होते की कशी येणार ही, एवढा पाऊस पडतो, गाड्यांचा एवढा हे आहे तर कशी येणार ही एकटी, हिला काही माहिती नाही आणि फोनची पण त्यावेळेला काही हे नव्हती माझ्याकडे, व्यवस्था नव्हती। मी बरोबर टायमाला गेले आणि टायमाला बरोबर घरी पोचले। मला बापूंची ही सद्गुरूंची मला कृपा मी कधीही विसरू शकत नाही। मला सद्गुरूंनी खूप काही दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे। मला त्याची हे सांगताना सुद्धा हे होते, प्रत्येक क्षणक्षणी मला त्यांची साथ मिळते आहे। मला घरी दारी माझ्या संसारामध्ये मला सगळीकडे मी बापूंना हाक मारली की बापू मला धावत येतात। बापूंना मी हाक मारायची वेळ, बापू माझ्याकडनं जे जे काय करून घेतात ते मला खूप अगदी आनंदाने करावंसं वाटतं आणि मला आनंद होतो त्याच्यात की माझे बापू मला एवढं माझ्याकडनं करून घेतात, मला एवढी साथ देतात। माझ्या भावाची नात खूप आजारी होती, ती 4 वर्ष होईपर्यंत म्हणजे जन्मापासून ते 4 वर्षापर्यंत तिला ताप सारखा यायचा आणि तो ताप फक्त संकष्टीच्या दिवशीच यायचा। अरे काय करायचं, खूप डॉक्टर केले, खूप वैद्य केले, खूप सगळं काही केलं पण काय तिचं काय ते हे होत नाही। एक दिवस तिला आकडीसुद्धा आली त्या तापामध्ये। मी विचार केला, म्हटलं आता बापूंनाच काय ते सांगायचं। मी सुचितदादांकडे गेले, सुचितदादांना सगळं सांगितलं। सुचितदादांनी सांगितलं मला काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, फक्त तुम्ही जुईनगरला जाऊन 5 गणेश याग करा। त्याप्रमाणे मी गणेश याग केले 5। आज ती मुलगी 5 वर्षाची आहे, तिला कसलाही त्रास नाही आहे। एवढं मला बापूने मला दिलं आहे की मी काय सांगू, मी जे जे मागितलं ते ते मला दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही मला बापूने देतील हीच मी बापूंकरवी प्रार्थना करते। श्रीराम अंबज्ञ नाथ सविद नाथ सविद नाथ सविद।